हाय सर्वांना, तर स्वागत करते माझ्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरचे माणसं. तर कसे आहे सगळे? मस्त ना? मी पण मस्त. तर आत्ता आम्ही आलेलो आहे पनवेल बस स्टँडवर. इकडं प्रांजल, तिकडं समीक्षा, इकडं माझं प्रीशा बसलेला आहे. थंडी वाजते म्हणून स्वेटर वगैरे घालून मस्तपैकी बसलेला आहोत आणि आम्ही बघत आहोत बसची वाट. तर बसचं नाव आहे कर्ज मुंबई जामखेड. मुंबई जामखेड मग आम्ही त्या गाडीने आम्ही रिझर्वेशन वगैरे केलं होतं आदल्या दिवशी, त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं नाही. धक्काबुक्कीत आम्हाला बसमध्ये चढायचं होतं तर आम्हाला जागा भेटलेली आहे आमचं रिझर्वेशन. इथे समीक्षा बसली माझ्या शेजारी आणि इकडं प्रीशा बसलेली मांडीवर आणि मी पण निमान बसली, कारण मिस्टरांना नाही जवळ बसवलं, कारण जागा नसती पुरली बाळाला वगैरे घेऊन. म्हणून समीक्षाला बसवलं म्हणजे मला मांडी घालून बसता आलं. तर बाळाचं एन्जॉय बघा, मस्त बघतो आहे माझ्याकडं कुठं चाललो आहे आम्ही. छानपैकी रडलं नाही, त्याला पण प्रवास खूप आवडला. नंतर प्रांजल आली बसायला माझ्या शेजारी, म्हटली मला पण मम्मा तुझ्या शेजारी बसायचं बरं, म्हटलं ठीक आहे. तर आम्ही सर्वजण बसमध्ये बसलेलो आहे आणि प्रीशा पण खूप असं छान एन्जॉय करत होती. प्रांजल गाड्या बघत होती खिडकीतून, खूप छान वाटते. बोली मला खिडकीच्या दरवाजा साईडने बसायचं आहे, म्हटलं ठीक आहे बस. आणि आता मला लई बोलता पण नाही येते, तरी मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करते, तर माझा गाल सुजलेला आहे. तर गाल कसा सुजला आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल बघायला. तर आता इथं बाहेर खेळते मस्तपैकी. आणि नंतर मला बसमध्ये बसल्या बसल्या मला एक 2 वर्षापूर्वीचा माझा सीन आहे तो आठवला. तर इथं एक पोरगं होतं छोटंसं, तर ते कॅमेऱ्यापासून बघा कसं लपतं आहे. तर बघूच, त्याला वाटलं आता ही व्हिडिओ शूटिंग करते आणि ते लपवत होतं असं. आणि मग इथं परत आम्ही छानपैकी बसलेलं आहे. प्रीशा एन्जॉय करते, नुसती बघती मम्मा काय करती तू, नुसतं माझा मोबाईल घेऊन शूटिंग करते. तर इथं बस यांना जागाच नव्हती बसायलाच. तर मला तो सीन आठवला जेव्हा मी 2 वर्षापूर्वी माझे पप्पा मला घ्यायला आले होते दिवाळीच्या वर्षी. आणि दिवाळीच्या वेळेस माहिती तुम्हाला किती गर्दी असते. तर प्रांजल त्यावेळेस 2 वर्षाचीच होती, फक्त 2 वर्षाची होती. आणि मला आहे ना बसमध्ये चढताना जागाच नव्हती, एवढी गर्दी होती. आणि खूप उशिरा आम्ही निघालेलो मुंबईवरून नगरला जायला, 1:30 वाजले होते. आणि त्यावेळेस म्हणजे जागा नसल्यामुळे आहे ना मी उभं राहून प्रांजला कडेवर घेतलं होतं. आणि त्यावेळेस मला लय रडायला आलं नाही का, म्हणजे कोणीच आपल्याला बसायला जागा दिली नाही. म्हणजे लोकांच्या मनात एवढी पण माया फुटत नाही की लहान लेकराला घेऊन आपण एक मांड उभा राहून चालली गाडीमध्ये गर्दी एवढी शिवाय. तर मला खरंच मला तो आठवलं ना तरी मला कसं तरी वाटतं. तर लोकांच्या मनात कधी कधी प्रेम पण उत्पन्न नाही होत नाही का. तर इथं मग मला असंच ते आज बसमध्ये ते आठवलं ते सीन. तर इथे सर्वजण बसलेले आहेत, मग अशा छोट्या छोट्या 2 मुली होत्या, मला ते आठवलं. मी त्यांना म्हटलं बा बसा माझ्या म्हणजे शेजारी सीटवर, कारण त्यांच्या मम्मीने पण त्यांना कडेवर किंवा खाली बसवलं होतं. मग मला लई वाईट वाटलं, म्हटलं त्या जागी जर आपण असतो तर आपल्याला कसं वाटलं असतं. कारण त्यावेळेस मला खूप रडायला आलं होतं, त्यावेळेस माझे अश्रू कोणी नाही समजून घेतले. म्हणून मी त्यांना जागा दिलेली आहे बसायला. तर खूप एन्जॉय करत आम्ही चाललो आहे. त्यांना म्हटलं तुम्ही पण व्हिडिओमध्ये या मस्तपैकी. आणि आम्ही आलेलो आहो आता. हे आहे पाटस, तुम्हाला पाटस माहिती का नाही हे नक्की सांगा पाटस. तर आम्ही आज चाललो आहे घरी. तर आम्ही चाललेलो आहे घरी. तर आईने आमचं स्वागत कसं केलं, कसं हे तुकडा उतरून टाकला, ते लांबून आल्यानंतर लहान लेकराला असं सर्वजण करतात. तर आईने पण आमचं तसं स्वागत केलं आणि छान वाटलं. खूप दिवसांनी 3 महिन्यानंतर आम्ही कर्जतला आलो आणि आईची पण भेट आमची 15 दिवसानंतर झाली. तर खूप छान असं, इकडं प्रांजल पण खुश होता, वेदांत पण खुश होता, त्या आमच्या आजी सासू, त्या आमच्या आईंच्या आई. तर आता आई तुकडा वगैरे उतरत आहेत खूप लांबून आलं होतं म्हणून. आणि प्रीती आल्या आल्या ताईंच्या घरात पुढून रडायला लागली, म्हणजे तिने हसत स्वागत करायचं तर मॅडम रडले आहेत, कारण खूप आमची प्रीती म्हणजे हे एकदम इमोशनल होऊन जाते लगेच. तर इथं प्रीशाला आईंनी घेतलेलं आहे कडेवर. इथं प्रांजल प्रीता हाय बोलती आणि ह्या दोघी घरात पडून रडायला लागलेल्या आहेत, कारण ताई नांदून आलेल्या आहेत, तसं काही माहेरी आलेल्या आहेत ताई. पण प्रीती लागली रडायला, तिला इमोशनल झाले थोडीशी. ए खुशी के आसू ये भाई.
तर आता इथं आम्ही आलेलो आहे घरी. जर चला मग आमची एंट्री होत आहे घर. प्रिशा आईला नाही ओळखलं तू? अगं ती तुझी आजी आहे आजी. तर सर्व करंज्या वगैरे करून ठेवल्या होत्या प्रीताने वगैरे आणि मस्तपैकी, कारण आम्हाला उशीर होणार होता. मग हे सर्व झालं नसतं, कारण दिवाळीच्या दिवशी हे सर्व लागतंच फराळाचं द्यायला. तर ताई पण बघा मस्तपैकी एन्जॉय करतायत कर्जतला. तर प्रीताने करंज्या बनवल्या. प्रीती काय बनवलंय? प्रीती बनवत आहे. प्रीती बनव दीदी करंजी बनवती. प्रीती छान छान बनवल्यात. पिटुकल्या पिटुकल्या कशा आहेत प्रीता? पिटुकल्या बनवल्या तुझ्यासारख्याच. तुझ्यासारखेच करंजी बनवले एकदम छान. तर किती छान बनवल्यात. एकदम छान अशा पण मस्त. आता आल्या आल्या आम्ही दुपारचं जेवण वगैरे केल्यानंतर भांडे वगैरे घासायला आलेलो आहे. तर कारण आल्या आल्या आपल्याला काही झोपता येत नाही. माणूस किती थकलेला असले तरी सासरी आल्यानंतर काम करावंच लागतं. आणि आम्ही सकाळी 4 वाजता उठलो होतो. 4 वाजता उठून आम्ही आम्हाला 6ची बस होती. तर ती पटकन आवरायची होती. आंघोळ्या वगैरे करून आम्हाला लवकर निघायचं होतं. तर इथे सुकटाची चटणी बनवलेली आहे मस्तपैकी छानपैकी. आणि नंतर मग मला बनवायचा होता संध्याकाळचा चहा. तर चहा बनवते मी, कारण चहाचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आलं होतं आणि ताई आणि प्रीती रांगोळी काढत होत्या. मी चहा बनवते मस्तपैकी. चहापत्ती वगैरे टाकली आणि खूप असा चहा छान झाला होता. मला खूप आवडतो चहा प्यायला, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि चहासोबत होते मस्तपैकी छानपैकी बटर. इकडं वेदांत खेळतो आहे सायकल. प्रांजलची सायकल इथेच ठेवली होती. इथं आईंनी घेतली प्रिशाला. इथे सर्वजण चहाची वाट बघत होते. आणि इथं प्रीता आणि ताई रांगोळी वगैरे मस्त चालली रांगोळी. मस्तीत खाल्ली छापून रांगोळी. Happy birthday to you. तर प्रीता इथे चिकन वगैरे कापती, कारण आम्हाला बिर्याणी बनवायची होती. तर समीक्षाचा बड्डे म्हटल्यानंतर बिर्याणी तर झालीच पाहिजे. तर त्याच्यामुळे आज आमचा बिर्याणीचा भेट होता. इथं समीक्षाचा मेकअप बघा एकदम सुंदर दिसते. घागरा घातलाय तिथं. बड्डे गर्ल आहे ती. तर छान दिसते समीक्षा तू, खूप छान. इथं आमची स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. स्वयंपाकाची तयारी होऊन आम्हाला लवकर बड्डे साजरा करायचा होता. दीदीचा बर्थडे, दीदीचा बर्थडे. तरी ते मला बड्डेला जाताच आलं नाही, कारण बाहेर रडत होतं. त्याला जी भूक लागली होती खूप, त्याच्यामुळे मी बेडमध्ये आलेले आहे आणि लांबूनच थोडी शूटिंग घेतली होती.
तर जेवण वगैरे झाल्यानंतर आमचे भांडे घासायचं काम चाललेलं आहे. दोघी जावांचं मिळून तर आम्ही इथं भांडे वगैरे घासतोय प्रीती आणि मी. तर चला मग सर्वांना परत एकदा हॅप्पी दिवाळी माझ्याकडून. आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे कसा झाला हे नक्की सांगा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांनी. आपापली काळजी घ्या, मस्त राहा आणि मस्त फराळाचं खा, एन्जॉय करा. तर चला मग भेटूया अशात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि दिवाळी खूप अशी एन्जॉय करा.